वाधवान प्रकरण हे माझ्यासाठी फक्त एक इन्सिडेंट होतं आणि आता ते संपलं आहे असं पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना सांगितलं आहे वाधवान कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांना अमिताभ गुप्ता यांनी लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वर येथे जाण्यासाठी पोलीस परवानगी मिळवून दिली होती वाधवान प्रकरणात गुप्ता यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली असताना त्यांची पुण्याचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी पहिल्यांदाच वाधवान प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधला तसेच कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं तसेच पुणेकरांना विश्वासात घेऊनच शहरात पोलिसिंग करणार आहे पोलीस आयुक्त पदाचा पदभार हाती घेतल्यानंतर अमिताभ गुप्ता हे पहिल्यांदाच मीडियासमोर आले होते नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ